हा नमस्कार, मी पवन कुमार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं आवडतं चॅनल एनर्जी लोडिंगमध्ये. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या कॉलेज शाळा सुरू झालेल्या आहेत आणि तुम्ही खूप दिवसानंतर घराच्या बाहेर पडतायत कॉलेजला जायला, शाळेत जायला. तो कुठेतरी काही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कॉन्फिडन्स लूज झालेला असेल किंवा झालेला असतो, कारण की बऱ्याच दिवसांपासून आपण घरात आहे, खूप वेळा आपण पहिल्यासारखे बाहेर पडत नाही आहे आणि बराच वेळ आपल्याला कॉन्फिडन्सची गरज असते, दॅट मीन्स सेल्फ कॉन्फिडन्सची गरज असते. सो सेल्फ कॉन्फिडन्स आपला कसा इन्क्रीज करायचा आहे, बिकॉज सेल्फ कॉन्फिडन्स ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जीवनामध्ये. दॅट मीन्स स्वतःवरचा, स्वतःवर असणारा विश्वास खूप इम्पॉर्टंट आहे. सो सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे नेमकं काय आहे आणि तो आपला कशा पद्धतीने इन्क्रीज करता येईल आपल्या लाईफमध्ये, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी, प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सो आपण पहिल्यांदा समजून घेऊ की व्हॉट इज द सेल्फ कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे नेमकं काय आहे. मित्रांनो, सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे इन शॉर्ट जर सांगायचं झालं, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा तुमचे कोणी रिलेटिव्ज आहे, कोणी तुमचे फ्रेंड आहे आणि तुम्ही एका नदीकिनारी फिरायला गेलेले आहेत, त्यांनी तुम्हाला सांगितलं की तू या नदीत पोहू शकतो का. सपोज तुम्ही त्यांच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी म्हटले, यस मी या नदीमध्ये पोहू शकतो, तुम्हाला पोहता येत नाही आहे तरीसुद्धा, दॅट मीन्स हा तुमचा झाला ओव्हर कॉन्फिडन्स. ओके, आणि जर सपोज तुम्ही त्यांना सांगितलं की मला या स्टेजला पोहता येत नाही आहे, तो मी ते शिकेल आणि मग त्या नदीत पोहू शकेल. सो इट्स युअर सेल्फ कॉन्फिडन्स, दॅट मीन्स तुम्हाला माहिती की मी शिकलो तर नक्कीच त्या नदीमध्ये मी पोहू शकेल. इट्स युअर सेल्फ कॉन्फिडन्स. सो खूप बारीक अशी या दोघांमध्ये एक रेग आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. सो कधीच ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका, आपण नेहमी सेल्फ कॉन्फिडंट असा, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो. सो असा सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला कशा पद्धतीने इन्क्रीज करता येईल, इझी स्टेप्स आहे सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज करण्याच्या, त्या आपण या सगळ्या त्या स्टेप सगळ्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट स्टेप आहे मित्रांनो, पॅशन. तुम्ही कोणतं पण काम जे करत असाल त्यात तुम्ही पॅशनेट असायला पाहिजे, त्यात तुमचा इंटरेस्ट असायला हवा. जेवढा तुमचा इंटरेस्ट त्या सब्जेक्टमध्ये असेल, त्या कामामध्ये असेल, तेवढा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात होते. सपोज काही वेळेस आपण एखादी काम असं करत असतो किंवा काही सब्जेक्ट आपण शिकत असतो की त्यात आपल्याला बिलकुल पण इंटरेस्ट नसतो, पण त्या सब्जेक्टचाच एक पार्ट असतो ज्यात आपला खूप जबरदस्त इंटरेस्ट असतो, त्या डिग्रीचा एक पार्ट असतो की त्या पर्टिक्युलर डिग्रीमध्ये आपला पर्टिक्युलर सब्जेक्ट जास्त आवडत असतो. पण असं नाही ना की आपल्याला फक्त त्याच सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे, आपल्याला इतर न आवडणारे सब्जेक्टसुद्धा शिकायचे आहेत. जर आपण सपोज ते सब्जेक्ट शिकलो नाही तर रिझल्टवर फेल येणार आहे आणि ते आपल्याला चालणार नाही. सो आपल्याला जर काही अचीव करायचं असेल, जी गोष्ट आपल्याला आवडते त्या रिलेटेड जे पण काही अनइंटरेस्टिंग थिंग असतील त्यासुद्धा आपल्याला त्या पॅशनने शिकायला हव्यात, त्याचासुद्धा आपण अभ्यास करायला पाहिजे. इन शॉर्ट, आपण जर बघू क्रिकेटचं एक्झाम्पल, सपोज तुम्हाला बॅटिंग करायला आवडते पण तुम्हाला फिल्डिंग करायला अजिबात आवडत नाही, तर तुम्हाला कोणी असं म्हणेल का फक्त तू बॅटिंग पुरताच मैदानात आहे, फिल्डिंग करू नको, असं कधी होईल का? नाही ना. तुम्हाला जर बॅटिंग करायची असेल तर डेफिनेटली तुम्हाला फिल्डिंगसुद्धा करावी लागेल. जर तुम्हाला फिल्डिंग येत नाही तर तुम्ही असं म्हणू शकत नाही, यस मी कॅच आली तर सोडून देईल, बॉलाला तर सोडून देईल, बिकॉज मला येत नाही, मला ते शिकावं लागेल ना. सो तुम्ही काही पण करत असाल, इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्यात असेल, पॅशन तुमच्याकडे असेल, त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असेल, डेफिनेटली तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज होऊ शकतो. सेकंड पॉईंट आपण मित्रांनो बघू, एक्सरसाइज किंवा वॉकिंग. एक्सरसाइज केला तर वेल अँड गुड, पण सपोज तुम्ही एक्सरसाइज करू शकत नसाल तर निदान वॉकिंग तरी करा, बिकॉज वॉकिंगने सुद्धा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. इव्हिनिंगला तुम्ही वॉक करू शकतात किंवा मॉर्निंगला तुम्ही वॉक करू शकतात, स्टेडियममध्ये, गार्डनमध्ये, त्या ठिकाणी तुम्ही पीसफुल माइंडने वॉक करू शकतात, त्या स्टेपला तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की वॉकिंगने किंवा एक्सरसाइजने कसं काय सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे. मित्रांनो, काही हार्मोन्स, काही केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये जनरेट होतात जेणेकरून सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज व्हायला सुरुवात होते वॉकिंगने. वॉकिंगच्या वेळेस आपली क्रिएटिव्हिटी इन्क्रीज व्हायला सुरुवात होते, इमॅजिनेशन पॉवर आपली वाढायला सुरुवात होते. आपण जेव्हा वॉक करतो त्यावेळेस आपण काही गोल, काही प्लॅन्स आपल्या माइंडमध्ये करत असतो, त्याला सुरुवात होते आणि ॲटोमॅटिकली हा इफेक्ट होतो सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज होण्यावर. सो सेकंड पॉईंट आहे मित्रांनो वॉकिंग, त्याच्याने तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज होऊ शकतो. थर्ड पॉईंट आहे मित्रांनो नाईस ड्रेसिंग.
तुम्हाला तुमची ड्रेसिंग सेन्स खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला तुमचे ड्रेस चांगले चूज करायला हवेत. असं मी म्हणत नाही की रोजच तुम्ही नवीन कपडे घ्या किंवा भारीतले कपडे घ्या. जेवढे पण तुमचे ड्रेस आहे, जेवढे पण तुमचे कपडे आहे, ते क्लीन असायला पाहिजे, वेल प्रेस केलेले असायला पाहिजे. डेफिनेटली त्याने सुद्धा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे. बरेच लोक एकच ड्रेस चार दिवस घालतात, तो पण न धुता. सपोज तुमच्याकडे दोन जोडी जरी कपडे असेल तर तुम्ही त्याला रेग्युलर वॉश करा, क्लीन करा, प्रेस करा आणि मग तो दुसऱ्या दिवशी यूज करा. डेफिनेटली तुम्हाला जाणवेल की याचा परिणाम तुमच्या माइंडवर होतो, तुमच्या ब्रेनवर होतो आणि हे सगळ्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये चालत असतात. त्याच्याने तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. नाईस ड्रेसिंग इज द इम्पॉर्टंट पार्ट टू इन्क्रीज द सेल्फ कॉन्फिडन्स. महत्त्वाचा पॉईंट आपण बघू मित्रांनो, प्रॅक्टिस. कोणता पण सब्जेक्ट तुम्ही शिकताय त्याची प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. जेवढी तुम्ही त्याची प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला त्याचे बारकावे समजायला सुरुवात होईल. प्रॅक्टिस करताना काही चुका होतील, त्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकाल आणि त्या चुका तुम्ही दुरुस्त केल्या की तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज व्हायला सुरुवात होतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मॅथचे काही प्रॉब्लेम सोडवता आणि त्याची रेग्युलरली प्रॅक्टिस केली आणि ते सेम टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये जेव्हा येतात तेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली ते प्रॉब्लेम सोडवू शकतात आणि तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स असतो की येस, आपण जे पण काय आन्सर काढणार आहे ते आपलं बरोबर येणार आहे, कारण की आपण त्याची प्रॅक्टिस केलेली आहे. म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्हाला जर परफेक्ट बनायचं असेल, सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज करायचं असेल, जे पण तुम्ही काम करताय त्याच्यात प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होईल. नेक्स्ट पॉईंट बघू मित्रांनो आपण, लर्निंग. येस, लर्निंग आणि नॉलेज घेण्याचा ॲटिट्यूड तुमच्याकडे असेल, जर तुम्हाला लर्निंग करायची आवड असेल, डेफिनेटली तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज होऊ शकतो. बिकॉज लर्निंगला तुमचं नॉलेज गेन होणार आहे आणि नॉलेज गेन झालं तर तुम्हाला वाटतं येस, मी या टॉपिकवर बोलू शकतो, या टॉपिकवर लिहू शकतो, चार लोकांमध्ये या टॉपिकवर चर्चा करू शकतो. डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्समध्ये होणार आहे. बट मित्रांनो, या ठिकाणी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लर्निंग तुम्ही करत असाल तर राईट वेने, राईट डायरेक्शनने, राईट पीपल, राईट पर्सन करून तुम्ही लर्निंग करा. बिकॉज मोस्ट ऑफ द टाईम आपल्या आजूबाजूला आपल्याला ॲडवाईस देणारे खूप लोक भेटतात. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे आणि तुमचे काही रिलेटिव्ह, तुमचे काही फ्रेंड्स तुम्हाला म्हटले यार तू फोटो काढतो ना, त्याचा अँगल बरोबर नसतो बरं का, त्याचा अँगल असायला हवं, असा असायला हवा, फोटो काढतो ना त्याची क्लिअरिटी बरोबर नसते बरं का, त्यात असं असायला हवं. पण जर तुम्ही त्यांचं बॅकग्राऊंड बघितलं तर त्यांनाच नेमकं फोटोग्राफी काय हे सुद्धा माहीत नसतं. सो जेव्हा पण तुम्ही लर्निंग कराल तर राईट बुक यूज करा, राईट वे यूज करा, राईट पर्सन चूज करा. आणि असं नाही की तुम्ही राईट पर्सन म्हणजे खूपच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायला हवं. तुम्ही त्यांना सोशल मीडियावर फॉलो करू शकता, त्यांचे टिप्स घेऊ शकता, त्यांचे वेबिनार्स व्हिडिओज बघू शकतात. सो राईट वे इज द राईट पाथ फॉर लर्निंग. सो लर्निंग केलं तुम्ही, नॉलेज गेन केलं, डेफिनेटली तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे. लास्ट बट नॉट लीस्ट हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही कन्व्हर्सेशन कराल कोणासोबत त्यावेळी तुमचं आय कॉन्टॅक्ट असणं इम्पॉर्टंट आहे. खूप लोक आय कॉन्टॅक्ट ठेवत नाही, बऱ्याच वेळा संभाषणात इकडे तिकडे बघत असतात, त्यावेळेस तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स रिड्यूस होतो, त्याला लगेच क्लिअर होतो. सो जर तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज ठेवायचा असेल तर डेफिनेटली तुम्हाला तुमचे आय कॉन्टॅक्ट मेंटेन ठेवणं कन्व्हर्सेशनमध्ये इम्पॉर्टंट आहे, त्याने तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स नक्कीच इन्क्रीज होईल. आणि सेल्फ कॉन्फिडन्स ही काही वन स्टेज नाही आहे, ती ग्रोविंग स्टेज आहे. कायम तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा इन्क्रीज ठेवायला असायला हवा. दॅट मीन्स तुम्हाला सक्सेस मिळाली तेवढाच तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज झाला. नाही, सपोज तुम्ही काही वेळेस फेल्युअर जरी असला तरी तुमचा वरचा स्वतःवरचा विश्वास उडायला नको, सेल्फ कॉन्फिडन्स कमी व्हायला नको, त्याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स. सो मित्रांनो, या काही टिप्स तुम्हाला दिलेल्या आहे, या फॉलो करा. डेफिनेटली याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन शेअर करा. दॅट मीन्स त्यांना पण समजेल की किती क्वालिटी कंटेंट तुम्ही बघत असतात. सो असंच छान छान आणि मोटिवेटिंग इंटरेस्टिंग व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोतच. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.